कल्पना रेसिपी मराठीच्या रेसिपी पाहण्याकरता कल्पनाज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा. आज आपण पाहणार आहोत आंब्याचा पल्प आणि आंब्याचे स्लाइस 6 महिन्याकरता फ्रीजमध्ये आपण स्टोअर कशा करायच्या. तर त्याकरता मी 2 फ्रेश हापूस आंबे घेतलेत. कुठलेही रसाचे आंबे चालू शकतील. आणि आपल्याला हा पल्प किंवा स्लाइस स्टोअर करून ठेवल्यानंतर पाहिजे तेव्हा आपण मँगो शेक, मँगो आईस्क्रीम, मँगो कुल्फी, मँगो मस्तानी किंवा फ्रुटी बनवू शकतो. चला तर मग पाहूया. तर मी हे 2 फ्रेश कडक पिकलेले आंबे घेतलेत. आपल्याला एका आंब्याची अशी साल काढून घ्यायची आहे. तर मी सुरीनं आंबा कट केलेला आहे. तर आपल्याला अशा प्रकारे आंबा कट करून घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्याच्या स्लाइस काढता येतात. तर दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे. आता आपण सुरीनं याच्या स्लाइस काढून घेऊया आणि खूप छान अशा छोट्या छोट्या स्लाइस निघतात. पाहिजे तर तुम्ही याची साल कट करूनसुद्धा सुरीनं स्लाइस काढू शकता. पण अशा प्रकारे जर काढल्या तर व्यवस्थित निघतात. किती छान स्लाइस तयार झालेले आहेत. त्यानंतर मी दुसऱ्या आंब्याचा रस काढून घेतलेला आहे. यामध्ये बिलकुल पाणी नाही घातलेलं. आता आपण हा रस मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे छान तो घट्ट बनेल आणि त्यामध्ये काही दशा किंवा धाके असतील ते पूर्णपणे निघून जातील. हवं तर तुम्ही याला स्टेनरनी चाळूनसुद्धा घेऊ शकता परंतु गरज नाही आहे. एकदम हा स्मूथ झालेला आहे. दाखवते तुम्हाला इतका स्मूथ करायचा आहे. मी बाउलमध्ये याला काढून घेतले तर पाऊणवाटी आपला हा पल्प तयार झालेला आहे. आता मी यामध्ये 1.5 टेबलस्पून पिठी साखर घालणार आहे. पिठी साखरमुळं आपला हा रस छान टिकून राहतो. तर मी 1 चमचा आणि 1/2 चमचा पिठी साखर घातली. पिठी साखर आपल्याला छान यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पिठी साखरमुळं आपला हा पल्प छान टिकून राहतो. नाही घातली तरी पण चालू शकतं पण पिठी साखरमुळं याला एक वेगळीच टेस्ट येते. तर हे छान आता मिक्स करून झालेलं आहे. एकजीव झाले. आता मी हे 2 टीन घेतलेले आहेत आणि हे घट्ट झाकण्याचे टीन आहेत, एअरटाईट आहेत. तर असेच आपल्याला टीन घ्यायचे आहेत म्हणजे आपला पल्प आणि स्लाइस व्यवस्थित 6 महिने टिकून राहतात. तर मी आता सुरुवातीला एका टीनमध्ये हा पल्प भरलेला आहे. अशा प्रकारे भरायचा आहे आणि घट्ट आपल्याला झाकण याला टाईट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी याला झाकण लावलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या टीनमध्ये मी या स्लाइस भरलेले आहेत आणि सेम पहिल्याप्रमाणे आपल्याला या टीनला सुद्धा घट्ट झाकण लावून ठेवायचं आहे. आता आपण हे 2 टीन फ्रीजरमध्ये व्यवस्थित 6 महिन्याकरता ठेवू शकतो आणि पाहिजे त्यावेळेस याचा वापर करू शकतो. अगदी व्यवस्थित राहतात आपल्या स्लाइस आणि पल्प. दुसरी एक पद्धत मी दाखवते. तर अशा प्रकारे जी एअरटाईट प्लास्टिक बॅग मिळतात यामध्ये सुद्धा तुम्ही पल्प किंवा स्लाइस स्टोअर करून ठेवू शकता. किंवा आईस क्यूबचं आपलं फ्रीजरमधलं हे भांडं असतं यामध्ये पण पल्प घालून स्टोअर करून याचे क्यूब बनल्यानंतर पॉलिथिन बॅगमध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे तुम्हाला आंब्याचा रस किंवा पल्प आणि स्लाइस स्टोअर करण्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा.